आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कलागुणांना कोरोनाचा ब्रेक, सलग दुसऱ्या वर्षीही मोठे नुकसान, लॉकडाऊनचा परिणाम. शेती करण्याची पद्धत बदलली आहे. परंपरागत चालत आलेली शेती करण्याची पद्धत आता आधुनिक झाली आहे. शेतकरी बाजाराचा आणि वातावरणाचा विचार करून शेती करून नफा मिळवण्याच्या शोधात असताना सतत 2 वर्षापासून या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कलागुणांना ब्रेक बसून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोरोना सर्वच क्षेत्राला जवळजवळ बुडवले असून यामध्ये शेतकरी आणि शेतीही अपवाद राहिलेले नाहीत, हेच चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांना या कोरोना महामारीचा मोठा फटका बसत आहे, तरी देखील जीवाला घाबरून सर्व शेतकरी तोटा सहन करीतच आहेत. एकदा झालेला तोटा काढण्यासाठी 3-4 वर्षे लागतो, त्यामुळे सतत 2 वर्षे झालेला तोटा भरून काढण्यासाठी अजून किती वर्षे लागणार या चिंतेत शेतकरी आहेत. शेती करणे म्हणजे एक प्रकारे जुगार खेळणे आहे. या वर्षी झालेला तोटा पुढच्या वर्षी निघेल अशा आशेत शेतकरी नेहमीच असतो. पण सतत 2 वर्ष जर नुकसानीला सामोरे जावे लागले तर शेतकऱ्याची परिस्थिती वाईट होऊ शकते. उसामध्ये झेंडू मिरची, उसात मक्का हरभरा, केळीच्या फळात झेंडू, पानमळ्यात झेंडू मिरची आणि इतर हे आंतरपीक घेण्याची पद्धत रूढ झाली आहे. पण गेल्या 2 वर्षापासून सतत शेतकऱ्यांना होणारा हा तोट्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन आणि बाजार बंद शिवाय अवकाळी पाऊस असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात 13वा महिना असेच बनले आहे. त्यामुळे गेल्या 2 वर्षात परिस्थितीतील शेतकऱ्यांचे झेंडू मिरची केळी भाजीपाला अशा विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी पुन्हा शेतकरी आंतरपीक घेऊन गेल्या वर्षी झालेल्या नुकसान भरपाई काढण्याच्या विचारात असताना पुन्हा अवकाळी पावसामुळे आणि लॉकडाऊनच्या बाजार बंदमुळे झेंडू जरबेरा शेवंती गुलाब या फुलशेतीबरोबर केळी भाजीपाला कारले दोडका वांगी गवारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नफा तर शेतात घातलेल्या पिकाचे पैसेही निघणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. या लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कलेला ब्रेक लागला आहे. हे कोरोना महामारी अजून किती वर्ष असणार असा सवाल शेतकरी बांधवांच्यातून यामुळे विचारला जात आहे.